भारत हा मुख्यतः शेतीवर आधारित देश आहे. त्यातील 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणावर शेती करूनही आपली निर्यात जवळजवळ नगण्य आहे. याचं कारण म्हणजे शेतीची उत्पादने निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेला दर्जा. काळाबरोबर हे विकसित तर झालंच, पण दर्जा मात्र खालावतच चाललाय. आणि ज्याचा थेट संबंध नियमितपणे रासायनिक खतांचा केल्या जाणाऱ्या भरपूर उपयोगाशी आहे. मातीमध्ये नैसर्गिक कार्बनची संयुगे असतात. ही कार्बनयुक्त खते म्हणजे संयुक्त नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ असतात, जी मातीत राहिलेल्या रोपांच्या अवशेषांपासून बनलेली असतात. ह्या संपूर्ण प्रक्रियेला ह्युमिफिकेशन असं म्हणतात, जी पिकांसाठी आवश्यक असतात. रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरामुळे केवळ आपल्या पिकांवरच वाईट परिणाम होतो असं नव्हे, तर आपल्या भूमातेसाठीही ते वाईट आहे. सुपीक जमिनीची सुपीकता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतीसाठी वापरण्यात येणारी अनेक रासायनिक खते खरे म्हणजे सुपीक मातीचा दर्जा सुधारणारे अनेक नैसर्गिक घटक नष्ट करत असतात. ह्या सुपीक मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी ग्रीन प्लॅनेट घेऊन आले आहेत भूमी पावर. हे एक दाणेदार सेंद्रिय खत आहे, जे पिकांची वाढ आणि गुणवत्ता यामध्ये सुधारणा करते. भूमी पावर हे ह्युमिक ऍसिड, ॲमिनो ऍसिड, जीवनसत्वे, सूक्ष्म जीवाणू, सूक्ष्म आणि मुख्य पोषक घटकांचे मिश्रण असते. यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे दीर्घ कालावधीसाठी पोषक घटकांचा पुरवठा निश्चितपणे केला जातो. वेगवेगळ्या टप्प्यांवर हे पिकांसाठी सहज उपलब्ध होतात. हे तंत्रज्ञान रोपांच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अत्यंत परिणामकारक ठरते. भूमी पावर असलेले ह्युमिक ऍसिड पिकांच्या विकासासाठी, पिकांच्या लागवडीसाठी आणि कमी सेंद्रिय जमिनीसाठी लाभदायक असते. यामुळे पिकांची पोषक घटक आत घेण्याची क्षमताच वाढते असे नव्हे, तर त्यामुळे ते रोपांना दिल्यानंतर मातीत असलेले पोषक घटक पुरवण्यास मदत करते. ह्युमिक ऍसिडचा नियमितपणे वापर केल्याने रासायनिक खते वापरण्याची गरज कमी होते. ह्यामुळे रासायनिक खतांमुळे असंतुलित झालेला सामू नियमित होतो. घट्ट माती सैल करून हे पाणी शोषून घेण्याची क्षमता सुधारते आणि मुळांच्या विकासासाठी मदत करते. भूमी पावरमध्ये असलेली सूक्ष्म पोषक द्रव्ये, ॲमिनो ऍसिड, जीवनतत्वे यामुळे सूक्ष्मजीवांच्या कृतीला चालना मिळते. जसे मायक्रोबियल क्रिया उत्तेजित करणे, रोपट्यांमधील जैविक आणि अजैविक ताण कमी करणे, कार्बन आणि नायट्रोजनचे प्रमाण संतुलित राखणे, मातीला रवाळ बनवणे, बीज फलन निश्चित करणे. भूमी पावरमध्ये असलेले सूक्ष्मजीव पोषक तत्वांना विरघळवून रोपट्यांपर्यंत पोहोचवतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या सुपीक जमिनीचा दर्जा आणि नरमपणा सुधारायचा असेल आणि पिकांच्या वाढीत भर घालायची असेल, तर तुम्ही भूमी पावरचा वापर केलाच पाहिजे, जे तुमच्या पिकांचा विकास करून त्यामध्ये वाढ करेल. शेवटच्या नांगरणीमध्ये एकरी 4 किलो भूमी पावरचा वापर केला पाहिजे. भूमी पॉवरमध्ये आहे शक्ती अपार. निरोगी माती म्हणजे निरोगी जीवन.